मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक निवडणूक 2022 ही बिनविरोध होणार असल्याचा दावा मालेगाव व्यापारी उद्योजक महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश गगराणी यांनी केलाय. मालेगाव व्यापारी उद्योजक महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्री राजेंद्र भैया भोसले यांनी दिनांक 12 जुलै 2022 रोजी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यात आपले मनोगत व्यक्त करताना मालेगाव व्यापारी उद्योजक महासंघाचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश गगराणी यांनी राजेंद्र भैया भोसले यांच्यावर प्रेम व विश्वास ठेवणारे मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे सभासद यांची इच्छा ही की ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे सांगताच सर्वांनी टाळ्यांच्या गजरात एकच दाद दिली व निश्चितच कौतुकास्पद बाब इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. असे झाले तर 40 लाख निवडणूक खर्च वाचेल, मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची एक स्वतःच्या मालकीची शाखा करता येईल. असो ही निवडणूक बिनविरोध होऊन माननीय राजेंद्र भोसले यांचा पॅनलला मागील 25 वर्षापासून सभासदांची पसंती आहे असे ते म्हणाले. यावेळी मालेगाव व्यापारी उद्योजक महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश गगराणी, सेक्रेटरी इरफानभाई एसटी, कोषाध्यक्ष शरद तात्या दुसाणे, सतीश कलंत्री, भिकाभाऊ कोतकर, बंडूभाऊ महेश्वरी, राजेश गगराणी, संजय सोंजे, निखिल दशपुते व समस्त व्यापारी उद्योजक संघटनेचे पदाधिकारी सदस्य सभासद उपस्थित होते.